all the students of foundation course. Okay, once again welcome back to the online sessions of our subject biology. I hope all you are enjoying this and you are understanding these points which we are covering. तुम्ही शिकलेले असले तुम्हाला वाटत असलं की याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तर आम्हाला माहिती आहे, तरी सुद्धा याच्यासाठी गरजेचं आहे की तुम्हाला हे पुढे जाऊन परत कुठेतरी शिकायला मिळणार आहे. ओके, पहिला बेसिक पार्ट आपण बघितला, आता पुढचा जो पार्ट आहे ज्याला आजपासून आपण सुरुवात करणार आहे त्याच्यातला पहिला टॉपिक आहे न्यूट्रिशन इन प्लांट्स. द फर्स्ट टॉपिक इज न्यूट्रिशन इन प्लांट्स. प्लांट्स म्हणजे वनस्पती, झाड. ओके, झाडांबद्दल तुम्हाला माहिती आहे झाड कशी असतात, स्वयंपोषी असतात की परपोषी असतात. बहुतेक सगळे झाड ही ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वयंपोषी असतात. म्हणजे काय, तर ते स्वतःचे अन्न स्वतः बनवू शकतात, याला म्हणतात ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. आणि या प्रोसेसला म्हणतात ऑटोट्रॉपिझम. ओके, राईट, मग न्यूट्रिशन. तर न्यूट्रिशन कशासाठी गरजेचं असतं हे आपण शिकलोय. आपल्या शरीराला न्यूट्रिशनची गरज असते ना, आठवत आहे ना तुम्हाला? जेव्हा आपण मोड्स ऑफ न्यूट्रिशन, मोड्स ऑफ न्यूट्रिशन बद्दल बोलतो तेव्हा त्याचे दोन टाइप्स असतात, ऑटोट्रॉफिक आणि हेटेरोट्रॉफिक. बरोबर, ऑटोट्रॉफिक आणि हेटेरोट्रॉफिक. ऑटोट्रॉफिक म्हणजे सेल्फ नरिशमेंट, सेल्फ नरिशमेंट म्हणजे स्वतःच अन्न स्वतः तयार करायचं. आणि हेटेरोट्रॉफिक म्हणजे अदर नरिशमेंट, म्हणजे जे स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकत नाही. ऑटोट्रॉफिक मध्ये कोण येतं मग? इट इन्क्लूड्स ग्रीन प्लांट्स. बरोबर, इट इन्क्लूड्स ग्रीन प्लांट्स. हेटेरोट्रॉफिक मध्ये काय येतं? इन्क्लूड्स ऑल ॲनिमल्स, ऑल ॲनिमल्स, नॉन ग्रीन प्लांट्स, नॉन ग्रीन प्लांट्स, फंगाय, फंगस, बॅक्टेरिया एक्सेट्रा. बरोबर हो ना? ऑटोट्रॉफिकला काय म्हणतात? दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज प्रोड्युसर्स, कारण हे अन्न तयार करतात. हेटेरोट्रॉफिकला काय म्हणतात? दे आर कॉल्ड ॲज कंझ्युमर्स,
कारण हे काय करतात, तयार केलेलं अन्न वापरतात, स्वतःसाठी वापरतात, म्हणून त्यांना म्हणतात कंझ्युमर. आता आपण असं जरी म्हटलं की झाडं जे आहेत ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, ओके, आणि मग झाडांनी तयार केलेलं अन्न खाऊन बाकीचे सगळे प्राणी वाढतात, असं जरी असलं तरी पूर्ण जगामध्ये एनर्जीचा सोर्स कोण आहे माहितीये का तुम्हाला? आपल्याला कोणताही सजीव असतो, या सजीवाला आवश्यक असणारे सगळे घटक पदार्थ आपल्या पृथ्वीवरती आहेत. बरोबर असं आहे का की आपल्याला चंद्रावरती जाऊन लोखंड आणावं लागतं, मंगळवरती जाऊन पाणी आणावं लागतं, गुरुवरती जाऊन विद्या आणावी लागते, गुरुवरती जाऊन प्लॅटिनम आणावं लागतं, असं काही आहे का? नाही. तर आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत त्या सगळ्या पृथ्वीवरती अवेलेबल आहेत, तरी सुद्धा ज्याच्याशिवाय पृथ्वीवर सजीव जिवंत राहू शकत नाही. आणि फक्त ही एकमेव गोष्ट जी बाहेरून येते, पृथ्वीच्या बाहेरून येते, ती म्हणजे सनलाइट. ओके, अंडरस्टूड. झाड जरी स्वतःचं अन्न स्वतः बनवत असली तरी त्याच्यासाठी झाड एनर्जी कोणाची वापरतात? सोलर एनर्जी, सूर्याची एनर्जी वापरतात. सोलर एनर्जी इज कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी. सोलर एनर्जीचं रूपांतर केमिकल एनर्जीमध्ये होतं. म्हणून आपल्या सगळ्या जगासाठी जो अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी आहे तो म्हणजे सूर्य. सूर्य जर नसेल तर झाड फोटोसिंथेसिस करू शकणार नाही, अन्न बनवू शकणार नाही, झाड नष्ट होऊन जातील. झाड नष्ट झाले की त्यांच्याबरोबर प्राणी सुद्धा नष्ट होते आणि पृथ्वीवरचे सगळं जीवन जे आहे ते संपून जाईल. म्हणून फॉर ऑल ऑफ अस द अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी इज सन, सूर्य. ओके, सो हा झाला फरक ऑटोट्रॉफिक आणि हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन मधला. स्टार्टिंग विथ द फर्स्ट टॉपिक, ओके, न्यूट्रिशन मधला पहिला ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन. ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन तर याच्यात काय होतं? इन दिस प्रोसेस, इन दिस प्रोसेस द सोलर एनर्जी इज कन्वर्टेड इंटू केमिकल एनर्जी बाय the process of by the process of photosynthesis. बरोबर आहे ना मित्रांनो? लक्षात आलं ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन म्हणजे काय? तर इथे सोलर एनर्जी जी आहे जी सूर्यापासून मिळते त्याचं रूपांतर केमिकल एनर्जी मध्ये केलं जात. केमिकल एनर्जीज म्हणजे फूड. ओके,
आणि हे कोणत्या प्रोसेसने होतं? तर हे फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसने होतं. बरं, पुढची डेफिनेशन म्हणून मग आपण लिहू फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण मराठीमध्ये ज्याला म्हणतात. तर याच्यात काय होतं, झाडं काय करतात, तर सिंपल साधे पदार्थ वापरून कॉम्प्लेक्स क्लिष्ट पदार्थ तयार करतात. सिंपल सबस्टन्सेस वापरून कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस तयार करतात. पण हे तयार करण्यासाठी झाडांना कोणाची गरज असते? तर सनलाइट आणि क्लोरोफिल. क्लोरोफिल म्हणजे हरित द्रव्य. ओके, बघा, सूर्यप्रकाश झाडांवरती पण पडतो आणि आपल्याही अंगावरती पडतो. पण म्हणून आपण स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतो का? नाही. का नाही करू शकत? कारण आपण त्या सोलर एनर्जीला ट्रॅप करू शकत नाही. वी कॅनॉट ट्रॅप द सोलर एनर्जी. ही सोलर एनर्जी पकडून ठेवायचं काम कोण करतं? क्लोरोफिल, हरित द्रव्य. म्हणून ज्या झाडांमध्ये क्लोरोफिल असतं ती झाडं फोटोसिंथेसिस करू शकतात. ओके, सो डेफिनेशन आहे द सिंथेसिस ऑफ कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस, द सिंथेसिस ऑफ कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस फ्रॉम सिंपल कॉम्प्लेक्स सबस्टन्स दॅट इज ग्लुकोज फ्रॉम सिंपल सबस्टन्सेस लाईक कार्बन डायऑक्साइड and water in presence of chlorophyll and sunlight is called photosynthesis. अंडरस्टूड? डेफिनेशन सिंपल आहे. ज्या प्रक्रियेमध्ये सिंपल सबस्टन्स पासून म्हणजे कार्बन डायऑक्साइड आणि पाणी, कार्बन डायऑक्साइड म्हणजे सीओ टू आणि पाणी म्हणजे एच टू ओ, सिंपल इनऑर्गॅनिक सबस्टन्स आहेत, यांचा वापर करून कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक सबस्टन्स म्हणजे ग्लुकोज बनवला जातो. पण ही प्रोसेस होण्यासाठी सनलाइट आणि क्लोरोफिलची गरज असते. सो द प्रोसेस इन विच कॉम्प्लेक्स सबस्टन्स इज फॉर्म फ्रॉम सिंपल सबस्टन्स लाइक कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर इन प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल अँड सनलाइट इज कॉल्ड फोटोसिंथेसिस. ओके, आता त्याचं आपण इक्वेशन लिहू फोटोसिंथेसिसचं. तुम्हाला माहिती आहे का फोटोसिंथेसिसचं इक्वेशन? तुम्ही शिकले असाल आधी सुद्धा, आठवत आहे? बघा, 6CO2 प्लस 12H2O इन प्रेझेन्स ऑफ
सनलाइट एंड क्लोरोफिल टू प्रोड्यूस C6H12O6 म्हणजेच ग्लुकोज आणि 6O2 म्हणजे ऑक्सिजन आणि 6H2O म्हणजे वॉटर मॉलिक्यूल या प्रोसेसला म्हणतात फोटोसिंथेसिस. आता ही प्रोसेस आपण इथे एका लाईनीमध्ये लिहून टाकली पण ती एवढी सोपी असते का, एवढी सोपी असते का ही प्रोसेस? नाही. फोटोसिंथेसिस इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स प्रोसेस. इट इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स प्रोसेस. ओके, अनेक स्टेप्स असतात त्याच्यामध्ये. आणि ही सगळी प्रोसेस कुठे होते? तर ही प्रोसेस होते झाडाच्या पानामध्ये. आता पानामध्येच काय होते? तर क्लोरोफिल कुठे असतं? झाडाच्या पानात. दॅट्स वाय द लीव्ज आर ऑल्सो कॉल्ड ॲज किचन ऑफ द प्लॅन्ट ऑर फूड फॅक्टरीज ऑफ द प्लॅन्ट. ओके, यांना पानांना काय म्हणतात? किचन ऑफ द प्लॅन्ट ऑर फूड फॅक्टरीज ऑफ द प्लॅन्ट. तर पुढे कोणत्या कोणत्या गोष्टी फोटोसिंथेसिससाठी आवश्यक असतात? चार गोष्टी आवश्यक असतात. कोणत्या? सगळ्यात पहिला म्हणजे कार्बन डायऑक्साइड, दुसरा पाणी, तिसरा सनलाइट सूर्यप्रकाश आणि चौथा क्लोरोफिल. आता या गोष्टी कुठून मिळतात? कार्बन डायऑक्साइड कुठून मिळतो? कुठून मिळतो कार्बन डायऑक्साइड? कार्बन डायऑक्साइड मिळतो हवेमधून. झाडांचे आपल्याला खूप फायदे आहेत बरं. झाडं आपल्यासाठी फक्त अन्न तयार करत नाही तर ते आपल्यासाठी ऑक्सिजन सुद्धा तयार करतात. झाडांनी ऑक्सिजन तयार केला नाही तर आपण आपल्या घरी ऑक्सिजन बनवू शकतो का? नाही. आपण इंडस्ट्रीमध्ये ऑक्सिजन बनवू शकतो का? नाही. सो झाड काय करतायत बघा, कार्बन डायऑक्साइड घेतायत आणि ऑक्सिजन बाहेर सोडतायत. सो दिस इज व्हेरी गुड थिंग. ओके, सो कार्बन डायऑक्साइड वातावरणापासून मिळतो. पाणी कुठून मिळतं झाडाला? पावसाचं पाणी मिळतं का? पाणी मिळतं जमिनीतून. मुळं जमिनीतलं पाणी शोषून घेतात आणि हे जमिनीतलं पाणी पानांपर्यंत नेलं जातं. ओके, सनलाइट सूर्यापासून मिळतं, क्लोरोफिल हरितद्रव्य ते तर झाडाच्या आतमध्येच असतं, राईट? सो या चार गोष्टी वापरून झाडं फोटोसिंथेसिसची प्रोसेस कंप्लीट करतात. आता पुढचा टॉपिक आहे फॅक्टर्स अफेक्टिंग फोटोसिंथेसिस. फॅक्टर्स अफेक्टिंग फोटोसिंथेसिस. कोणत्या घटकांवरती फोटोसिंथेसिस अवलंबून असतं? तर पहिला
आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे लाईट, प्रकाश. ओके, आता तुम्ही म्हणाल प्रकाश तर काय दिवसभर असतो, प्रकाश म्हणजे प्रकाशनाचा मुलगा नाही, प्रकाश म्हणजे सनलाईट, उजेड. ओके, आठ दिवसभर असतो, मग झाड दिवसभर फोटोसिंथेसिस करतात का? काय वाटतं तुम्हाला? आन्सर इज नो. फोटोसिंथेसिसचं जे प्रपोर्शन आहे, जे प्रमाण आहे, हे प्रमाण उजेडाच्या तीव्रता म्हणजे इंटेन्सिटीवर अवलंबून असतं. प्रकाशाची तीव्रता जर खूप जास्त असेल, म्हणजे खूप कडक ऊन असेल, तर अशा वेळेला फोटोसिंथेसिसचं प्रमाण कमी असतं, कमी होतं. तेच सकाळी लवकर जेव्हा ऊन कमी तीव्र असतं किंवा संध्याकाळी फोटोसिंथेसिसचं प्रमाण जास्त असतं. ओके, सो हा पहिला फॅक्टर कोणता? लाईट. मग लाईटची कोणती गोष्ट एफेक्ट करते? इंटेन्सिटी ऑफ लाईट. इंटेन्सिटी ऑफ लाईट एफेक्ट्स फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसला मी शॉर्ट फॉर्म मध्ये आता पीएस असं लिहितो, ओके, दरवेळेला हा मोठा शब्द लिहिण्यापेक्षा. सो इंटेन्सिटी एफेक्ट्स फोटोसिंथेसिस. ओके, मोर इंटेन्सिटी लेस फोटोसिंथेसिस. जेवढी इंटेन्सिटी जास्त तेवढा फोटोसिंथेसिस कमी. दुसरा फॅक्टर आहे टेम्परेचर. तापमान. काय वाटतं तुम्हाला तापमानाचा आणि फोटोसिंथेसिसचा काय संबंध असेल? रेट ऑफ फोटोसिंथेसिस इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर अप टू 40 डिग्री सेल्सियस. ओके, 40 डिग्री सेल्सियस पर्यंत जर टेम्परेचर वाढलं किंवा वाढत असेल तर फोटोसिंथेसिसचा रेट सुद्धा वाढतो. पण जर टेम्परेचर 40 डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त झालं, 40 डिग्री पेक्षा जास्त झालं, तर फोटोसिंथेसिसचा रेट कमी होतो. टेम्परेचर जर खूप कमी झालं, म्हणजे जसं बर्फाळ प्रदेशात वगैरे असतं, ओके, किंवा युरोपियन कंट्रीज मध्ये तिथे खूप थंडी असते, तर तिथे सुद्धा लो टेम्परेचर, लो टेम्परेचर इनहिबिट्स फोटोसिंथेसिस. खूप कमी तापमानामध्ये सुद्धा फोटोसिंथेसिस चं प्रमाण कमी होतं. असं का? काय संबंध टेम्परेचरचा आणि फोटोसिंथेसिसचा? तर फोटोसिंथेसिस ही कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे.
क्लिष्ट प्रक्रिया आहे आणि ही कॉम्प्लेक्स प्रोसेस होण्यासाठी अनेक प्रकारचे एन्झाइम्स लागतात. तुम्हाला माहिती आहे ना एन्झाइम्स म्हणजे काय? एन्झाइम्सची गरज असते. आणि हे जे एन्झाइम्स आहेत ही स्पेसिफिक टेम्परेचरलाच ऍक्टिव्ह राहतात. टेम्परेचर खूप जास्त झालं किंवा टेम्परेचर खूप कमी झालं तर एन्झाइम्स काम करू शकत नाही. म्हणून फोटोसिंथेसिसची रिॲक्शन टेम्परेचरवरती सुद्धा अवलंबून असते. पण ती कोणामुळे? तर या एन्झाइम्समुळे. ओके, एन्झाइम्स ऑफ फोटोसिंथेसिस रिॲक्शन, एन्झाइम्स ऑफ फोटोसिंथेसिस रिॲक्शन कॅन वर्क ओनली ॲट ऑप्टिमम टेम्परेचर. म्हणून तिसरं कार्बन डायऑक्साइड. आता तुम्ही म्हणाल याचा काय संबंध आहे कार्बन डायऑक्साइडचा? कार्बन डायऑक्साइड तर पाहिजेच फोटोसिंथेसिससाठी. मग ते जेवढं जास्त असेल तेवढी चांगली गोष्ट आहे. बरोबर आहे ना? म्हणूनच फोटोसिंथेसिसचं प्रमाण, कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण जसं वाढेल तसं वाढतं. पण जर कार्बन डायऑक्साइड खूप जास्त वाढला, कार्बन डायऑक्साइडची लेवल खूप जास्त वाढली तर फोटोसिंथेसिसचा रेट कमी होतो. का असं होतं? कारण कार्बन डायऑक्साइड हा विषारी वायू आहे. बरोबर आहे ना? गाडीच्या धुरामधून बाहेर पडतो बघ कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड. तुम्ही तो दबंग पिक्चर पाहिला असेल, दबंग वन पहिला, तर त्याच्यात शेवटी तो त्या हिरोला कसा, तो हिरो त्या विलनला कसा मारतो पाहिलं ना, त्याला त्या ट्रॅक्टरच्या धुराड्यामध्ये त्याचं तोंड टाकून ते कार्बन डायऑक्साइड मध्ये जातो, ट्रॅक्टरचा सगळा धूर तो मरून जातो. मग आपल्यासाठी सुद्धा कार्बन डायऑक्साइड हार्मफुल असतो, तसाच तो झाडांसाठी सुद्धा हार्मफुल आहे. सो जास्त वाढला कार्बन डायऑक्साइड तर फोटोसिंथेसिस कमी होत. ओके, रेट ऑफ फोटोसिंथेसिस इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन लेवल ऑफ कार्बन डायऑक्साइड बट एक्सेस कार्बन डायऑक्साइड प्रूव्स टॉक्सिक फॉर द प्लांट्स. कळलं मित्रांनो? कार्बन डायऑक्साइड जास्त असेल तर फोटोसिंथेसिसचा रेट वाढेल. पण तो कार्बन डायऑक्साइड जर खूपच जास्त झाला तर तो झाडांसाठी विषारी आहे आणि मग फोटोसिंथेसिसचा रेट कमी होईल. पुढचा पार्ट आहे चौथा, वॉटर. चार गोष्टी लागतात ना, क्लोरोफिल, लाईट, टेम्परेचर आणि वॉटर.
आता पाण्याचा काय संबंध? झाडासाठी सगळ्यात आवश्यक गोष्ट कोणती असते? पाणी. पाणी जर भेटलं नाही तर झाडाची वाढ होईल का? नाही. म्हणून वॉटर इज नेसेसरी. झाड आपल्यावरती एक उपकार करतात. काय करतात माहितीये का झाड? ते जमिनीतून जेवढं पाणी शोषतील त्याच्यातलं साधारण फक्त 2% पाणी स्वतःसाठी वापरतात. बाकीच 98% पाणी ते परत निसर्गाला देऊन टाकतात. अंडरस्टूड? लक्षात येत आहे? बघा, सगळ्याच दृष्टीने झाड आपली मदत करतात. जमिनीतून जेवढं पाणी खेचून घेतात त्याच्यापैकी फक्त 2% पाणी स्वतःसाठी वापरतात. बाकीचं 98% पाणी परत हवेमध्ये सोडून देतात. ओके, सो वॉटर इज नेसेसरी. काय परिणाम होईल? रेट ऑफ फोटोसिंथेसिस इज रिड्यूस्ड इफ प्लांट्स गेट लेस वॉटर. बरोबर आहे ना? सिंपल आहे ना? झाडाला जर पाणी कमी मिळालं तर झाड फोटोसिंथेसिस करू शकतं का? नाही. फोटोसिंथेसिसचं प्रमाण कमी होईल. ओके, पुढचं आहे सिग्निफिकन्स ऑफ फोटोसिंथेसिस. सिग्निफिकन्स म्हणजे महत्व. काय महत्व आहे बाबा आता फोटोसिंथेसिस का एवढं इम्पॉर्टंट आहे? तर मित्रांनो, हीच तर प्रक्रिया आहे फोटोसिंथेसिसची ज्याच्यामुळे आपण सगळे जिवंत आहे, ज्याच्यामुळे सगळे जग चालू आहे. बरोबर? जर फोटोसिंथेसिसच झालं नाही तर अन्नच तयार होणार नाही. अन्न तयार झालं नाही सगळे प्राणी मरून जातील. जर फोटोसिंथेसिस झालं नाही ऑक्सिजन तयार होणार नाही. ऑक्सिजन नाही बनला परत सगळे मरून जातील. म्हणजेच द एंटायर लिव्हिंग थिंग्स डिपेंड्स ऑन फोटोसिंथेसिस. ओके, अंडरस्टूड? म्हणून पहिला आणि सगळ्यात महत्वाचा, याचं महत्व एक्झिस्टन्स ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स डिपेंड्स ऑन फोटोसिंथेसिस. आपल्या सगळ्यांचं अस्तित्वच फोटोसिंथेसिस वरती अवलंबून आहे. दुसरं, इट यूजेस CO2 अँड मेक्स O2. या प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साइड वापरला जातो आणि ऑक्सिजन सोडला जातो. म्हणजेच या प्रोसेसमुळे हवेतलं कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण कमी होतं. बरोबर? ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं आणि हे कोण करतं? प्लांट्स करतात. म्हणून झाडांना ग्रीन लंग्स ऑफ द अर्थ असं एक नाव आहे. झाडांचं काय नाव आहे? ग्रीन लंग्स ऑफ द अर्थ.
पृथ्वीची फुफ्फुस, कारण ते पृथ्वीमधला कार्बन डायऑक्साइड घेतात, तो वापरतात आणि त्याच्यापासून ऑक्सिजन तयार करतात. ओके, हे दुसरं महत्व त्याचं. तिसरं, ऑक्सिजन इज यूज्ड फॉर रेस्पायरेशन. हा जो ऑक्सिजन इथे तयार झालेला आहे तो ऑक्सिजन आपण रेस्पायरेशनच्या प्रोसेससाठी वापरतो. ओके, सो दिस इज सिग्निफिकन्स ऑफ फोटोसिंथेसिस. सगळ्यात महत्त्वाचं काय, तर आपलं पूर्ण जगच या फोटोसिंथेसिसवरती चालू आहे. ही प्रोसेस जर बंद पडली तर आपण कोणीच सर्वाईव्ह होऊ शकणार नाही. पुढचा पार्ट, नेक्स्ट पार्ट ऑफ दिस, हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन, त्याला फोटोसिंथेसिस बद्दल पुढचा पार्ट आहे. हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन, म्हणजे काय, तर जे प्राणी स्वतःच अन्न स्वतः बनवू शकत नाहीत आणि जे अन्नासाठी दुसऱ्यांवरती अवलंब राहतात त्याला म्हणतात हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन किंवा परपोषण. द ऑर्गॅनिझम्स who cannot make their own food and depends on others for food. Okay. Such type of nutrition is called heterotrophic nutrition, right? आता कोण करतं हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन, तर मोस्टली इट इज कॅरीड आउट बाय ॲनिमल्स. बरोबर, हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन कोण करतं, तर ॲनिमल्स करतात, प्राणी करतात. कसं करतात, तर एव्हरी ॲनिमल डिपेंड्स ऑन अदर ॲनिमल फॉर इट्स सर्वायवल. अनेक छोटे आणि मोठे प्राणी हे सगळे एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. पहिला दुसऱ्याला खातो, दुसऱ्याला तिसरा खातो, तिसऱ्याला चौथा खातो, अशा पद्धतीने ते एकमेकांशी जोडले गेले. ओके, आणि या सगळ्या दृष्टीने मग हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन कंटिन्यू होत, राईट. इथे जे ॲनिमल्स असतात जे हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन करतात त्यांना आपण काय म्हणतो,
दे आर कॉल्ड एज कंज्यूमर्स, त्यांना आपण काय म्हणतो कंज्यूमर्स. पुढचं आहे, नेक्स्ट इज सेप्रोफाइटिक न्यूट्रिशन. सेप्रोफाइटिक न्यूट्रिशन, आता तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे सेप्रोफाइटिक न्यूट्रिशनचा. तर सेप्रोफाइट्स नावाचे जे ऑर्गॅनिझम्स असतात, ओके, हे काय करतात, अन्न सडवण्याची प्रक्रिया करतात. अन्न असेल किंवा मेलेल्या डेड बॉडीज असतील, ओके, किंवा झाडाच्या फांद्या पानं जे खाली पडले, कोणतीही गोष्ट, कोणतीही विघटन होणारी गोष्ट ही कालांतराने काय होते, सडून जाते. सडणे म्हणजेच काय, तर तिथे ही सेप्रोफाइटिक न्यूट्रिशनची प्रोसेस होते. ओके, सो सेप्रोफाइटिक न्यूट्रिशन इज द प्रोसेस इन विच द ऑर्गॅनिझम यूजेस द डिके एंड डीकंपोजिंग मॅटर, राइट. ऑर्गॅनिझम यूजेस डिकेइंग एंड डीकंपोजिंग मॅटर. कसं, त्याचा काय फायदा होतो, हे आपण आता नेक्स्ट सेक्शन मध्ये बघू. ओके, सो तोपर्यंत तुम्ही काही सेप्रोफाइट्स, त्यांची नावं शोधून ठेवा, ते कशा पद्धतीने काम करतात हे शोधून ठेवा, म्हणजे पुढच्या वेळेला तुम्हाला हे समजायला सोपं जाईल. ओके, अंटिल देन ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडीज. Thank you.